नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भायस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत जो आपला कंबाईंड प्रिलिम्सचा पेपर झालेला आहे आज, त्या पेपरमध्ये मॅथ्स या विषयावर विचारले गेलेल्या प्रश्नांचं डिटेल अनालिसिस. या पेपरमध्ये मॅथ्स आणि रिझनिंग म्हणून 20 प्रश्न विचारण्यात आलेले होते, जे की हायएस्ट वेटेज देण्यात आलेलं आहेत मॅथ्स आणि रिझनिंग या विषयाला. ओके, त्यापैकी मॅथ्सवर विचारलेल्या प्रश्नांचं डिटेल अनालिसिस आजच्या या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. रिझनिंगचे प्रश्नाचं अनालिसिस मॅडम देतील. ओके, चला मग आपण आपल्या या सेशनला सुरुवात करूया. बघा, आणि ज्याने ज्याने ते पी वाय क्यू सेशन और टॉपिक वाईज सेशन बघितलेले असेल त्यांचा इथं बऱ्यापैकी फायदा झालेला असेल, राईट? आणि हेच प्रश्न आपण अशाच पद्धतीचे प्रश्न त्या सेशनमध्ये डिस्कस केले होते की जे की पी वाय क्यू बेसिसवरच होते. आगगाडीचे प्रवास, आगगाडीच्या प्रवासाचा भाडे 20% वाढविले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढविले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली, म्हणजे हे आफ्टर वाढवल्यानंतर किती टक्क्यांनी एकूण वाढ दिसून आलेली आहेत आपल्याला, राईट? आणि जेव्हा पर्सेंटेज बेसिस येत आहे त्या केसमध्ये आपल्याला माहिती आहेत की आपण रेशोच्या मेथड थ्रू या प्रश्नाला सॉल्व्ह करतो आहे. 20% म्हणजेच किती? 20 × 20 × 20 × 5 = 100. 5 रुपये 5 युनिटवरून ते भाडं किती झालेलं आहे? 6 युनिट झालेलं आहेत. नेक्स्ट 10% काय लिहिणार आपण? 10 / 100, 10 × 10 = 10, 10 × 10 = 100. 10 वरून 1 युनिटनी वाढ झालेली आहेत, म्हणजेच फेअर किती झालेलं असणार? 11. त्याच्यानंतर पुन्हा 25% वाढवलेलं आहेत. 25% काय लिहितो आपण? 25/100, 25 × 25, 25 × 100, 4 वरून 1 युनिटनी वाढ झालेली आहेत, म्हणजे 4 वरून ते किती गेलेलं आहे? 5 युनिट एक्झॅक्टली. त्याच्यानंतर आपण याचं मल्टिप्लिकेशन करतो, याचं मल्टिप्लिकेशन करतो. आणि मी तुम्हाला रेशो फॅक्टरमध्ये एक गोष्ट सांगितलेली होती की इकडची साईडमध्ये कॉमन कॉमन असेल तर हे देऊन द्यायचं आपण, ठीक आहे, कट करून टाकायचं. त्याच्यानंतर इकडे पण भाग जातो, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, 10 × 2 = 20, त्याच्यानंतर 11 × 3 = 33. जो फायनल रेशो फॉर्म होतो आपला 20:33, म्हणजे आपल्याला दिसून येत आहेत की सुरुवातीला जर भाडं 20 युनिट असेल तर आफ्टर हे इन्क्रीमेंट झाल्यानंतर किती युनिट झालेले आहेत? 33 युनिट झालेले आहेत. म्हणजे जे इन्क्रीमेंट दिसून येत आहेत ते किती युनिटची दिसून येत आहेत? 13 युनिटची. आणि आपल्याला हेच विचारलं आहे, हे 13 युनिट 20% किती टक्के आहेत? एक्झॅक्टली, म्हणजे किती टक्क्यांनी फेअर वाढलेलं आहेत, भाडं वाढलेलं आहेत. सो 30 / 13 हे 20% किती टक्के आहे? टक्क्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी मल्टिप्लाईड बाय 100 घेतो आपण. 20 × 5 = 100, 13 × 5 = 65. आणि बस हे एवढ्या सोप्या पद्धतीनं करायचं होतं. काय 30 सेकंद लागले असतील तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायला? एक्झॅक्टली. सो 65 पर्याय क्रमांक 1 हे काय असणार, याचं आन्सर असणार. चला नेक्स्ट प्रश्न जाऊया आपण. नेक्स्ट प्रश्न बघा, हा सिम्प्लिफिकेशन बेसिसवरचा प्रश्न होता, राईट? -2 − 3, जेव्हा साईन सिमिलर असतं त्या केसमध्ये ॲडिशन होतं आणि मायनसचं साईन आपण देऊन देतो आहे. मल्टिप्लाईड बाय 5 × 3 = 8, त्याच्यानंतर डिवाइड बाय -2 − 3 काय येणार? -5 येणार. एक्झॅक्टली. आता मी याला अशा पद्धतीनं लिहू शकतो आहेत, राईट? -5 − 5 − 5 − 5 कॅन्सल्ड, अंशामध्ये काय राहिलेलं आहेत? 8. आता बेसमधलं बघूया, ठीक आहे. -6 − 4 किती येणार? -10 डिवायडेड बाय -7 − 5 − 12, -− कॅन्सल्ड, 2 × 5 = 10, 2 × 12. सो 5/6. आता हा वर गेल्यानंतर, हा 6 जो बेसमध्ये आहे तो वर गेल्यानंतर 8 × 6 वर गेल्यानंतर गुणाकारामध्ये जाईल आणि आपल्याला दिसून येत आहेत 8 × 6 = 48, 48 डिवायडेड बाय 5 म्हणजेच किती येणार? 9.6. 5 × 9 = 4, 5 × 6 = 30. एक्झॅक्टली. आन्सर ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार? आपला आन्सर असणार. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न बघूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ x² सेंटीमीटर असेल आणि त्याच्या वर्तुळाचा परिघ, क्षेत्रफळ आणि परिघ x सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल? एक्झॅक्टली. आता वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? π r² = x. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर परिघाचा फॉर्म्युला काय आहे? परिघाचा फॉर्म्युला आहे 2π r = x. ह्या बाजू कशा आहे? त्याच्या दोन्ही सिमिलर आहेत, म्हणजेच आपण याला अशा पद्धतीने लिहू शकतो π r² = 2π r आणि π कॅन्सल्ड. त्याच्यानंतर हा r × r = 2 × r, 1 r कॅन्सल्ड. सो r = काय राहिलेलं आहे? 2, म्हणजे रेडियस = काय राहिलेलं आहे? 2 × 2 cm. आन्सर ऑप्शन क्रमांक 2 काय असणार? याचं आन्सर असेल. ओके, ठीक आहे. फार सोप्या आणि सरळ पद्धतीचा आपला हा प्रश्न होता. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्या, 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती होती? हा पी वाय क्यू आहे आणि
जो आपण पी वाय क्यू सेशनमध्ये डिस्कस केलेला आहे एक्झॅक्टली ॲज इट इज आलेला आहे प्रश्न फारके याच्यामध्ये दिसून येत नाही आहेत. बघा 2340 रुपयांना विकल्या 60 रुपये तोटा झाला तर ऑब्विसली 60 रुपये जर तोटा होत असेल तर त्याची खरेदी किंमत किती असणार 2340 + 60 करा म्हणजेच किती मिळणार 2400 रुपये. ही 15 शर्टची खरेदी किंमत आहे तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती असणार 2400 / 15 करा किती येणार 15 15 9 24 15 90 160 रुपये. पर्याय क्रमांक 2 काय असणार आपला या प्रश्नाचं आन्सर असेल. चला नेक्स्ट प्रश्न जाऊया. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 वाढते तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती असेल. बरोबर आहेत 18 डावा पूर्णपणे केल्या त्यानं त्याच्यानंतर 19व्या डावामध्ये त्यांनी 98 रन्स त्यांनी काढलेले आहेत राईट. आपण कन्सिडर करूया की 18 धावांची जी सरासरी आहेत ती एक्स आहेत म्हणजेच 19 18 धावामध्ये त्यांनी किती धावा काढल्या असणार 18x बरोबर आहेत. आता या 18x मध्ये 19व्या डावात त्यांनी किती धावा काढलेल्या आहेत 98 धावा काढलेल्या आहेत आणि 98 धावा काढल्यानंतर सरासरीमध्ये कितीनी वाढ झालेली आहे 4 युनिटनी वाढ झालेली आहे बरोबर आहेत. म्हणजे आधीची सरासरी किती होती एक्स त्याच्यानंतर 4 युनिटनी वाढ झालेली आहे. सो 19 धावानंतरची जी आपली सरासरी येते ते किती येणार x + 4 येणार राईट. हे याचं आपलं इक्वेशन फॉर्म केलेलं आहे आपण. त्याच्यानंतर इकडे भागाकारामध्ये असलेलं 19 इकडे तिकडे भागा याच्यामध्ये जाणार गुणाकारामध्ये जाणार. सो 18x + 98 = 19 इन ब्रॅकेट x + 4 19x 19 = 76 आणि हिअर 18x = 18x + 98. सो व्हेरिएबल एका साईडला घेऊन घेऊ व्हॅल्यूज एका साईडला घेऊन घेऊ. सो 19x - 18x = 98 - 76 आणि 19x - 18x किती येणार एक्स 98 - 76 जर करतो म्हटलं तर आपल्याला इथे किती दिसून येत आहेत 2 आणि 2 22. सो जी एक्स हा जो ॲव्हरेज घेतलेला होता आपण हा 18 डावांचा ॲव्हरेज घेतलेला होता आणि 19व्या डावानंतर जी सरासरी वाढलेली आहे ती कितीनी वाढलेली आहे 4 युनिटनी वाढलेली आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे एक्सची व्हॅल्यू 22. सो x + 4 म्हणजेच किती येणार 22 + 4 26. आन्सर ऑप्शन क्रमांक 4 का असणार याचा आन्सर. आपल्याला तेच विचारलं की 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती झालेली असेल. चला नेक्स्ट प्रश्न जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघा. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे. बरोबर आहे. आता हे एक मोठं असं सर्कल आहे याचा जो एरिया आहे तो या अशा पद्धतीच्या सर्कलच्या एरियाच्या इक्वल आहे असं त्याचं म्हणणं आहे. सो आपल्याला माहिती आहे की वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं काय फॉर्म्युला आहे. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला असा आहे सर की पाय आर स्क्वेअर इकडे लिहितो आहेत मी. पाय आर स्क्वेअर हा पहिला एक वर्तुळ झाला आहे दुसऱ्या वर्तुळाचा पाय आर स्क्वेअर आणि तिसऱ्याही वर्तुळाचा पाय आर स्क्वेअर. हे जेवढा एरिया आहे याचा बेरजेचा तेवढाच काय बनणार एका मोठ्या सर्कलचा एरिया बनणार एक्झॅक्टली. सो आता इथे तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल बरं मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो आहे. पहिल्या वर्तुळाचा जो आरची बाजू आहे पाय ॲज इट इज ठेवत आहेत मी इथेही पायात इथेही पायात आणि इथेही पायात परंतु रेडियसमध्ये काय दिसून येतात चेंज दिसून येतात 3, 4 आणि 12 दिसून येतात. सो इथे 3 चा स्क्वेअर + π 4 चा स्क्वेअर + π 12 चा स्क्वेअर. पाय पाय 3 याच्यात कॉमन आहेत म्हणून हा पाय कॉमन घेतो आहे. 3 चा स्क्वेअर किती येणार 9 4 चा स्क्वेअर 16 12 चा स्क्वेअर 144. सो इकडे पाय आर स्क्वेअर इक्वल टू पाय इन ब्रॅकेट 9 + 16 + 11 144 राईट. आणि आता याची बेरीज जर करतो आहे म्हटलं आपण 16 9 25 25 + 144 ते किती येतात 169 ब्रॅकेटमध्ये आणि हा पाय ॲज इट इज. सो पाय आर स्क्वेअर राईट. हा पाय पाय कॅन्सल होईल राहणार काय इथे आय आर स्क्वेअर इक्वल टू 169. सो हिअर आर इक्वल टू 169 अंडररूटमध्ये जाणार आणि आरची व्हॅल्यू किती येणार 13 कारण 169 रूट काय आहे 13 आहे राईट. सो पर्याय क्रमांक याचा आन्सर काय येणार 3 हे असेल याचं आन्सर एक्झॅक्टली. फार सोपं आणि सरळ आहेत हे मी एवढं एलॅबोरेट करून देतो आहे. बाय द वे इथं एलॅबोरेट करण्याची काही एवढी काही फारशी अशी काही गरज नाही आहे. 30 सेकंदामध्ये प्रश्न सॉल्व होणारा आहे. हा मॅथ्स आणि रिझनिंगची जर डिफिकल्टी लेवल बघतो म्हटलं तर इझी क्वेश्चन जास्त होते कम्पॅरेटिव्हली मॉडरेटपेक्षा इझी प्रश्न बऱ्यापैकी होते ठीक आहे. एका माणसाने बँकेकडून दर साल दर शेकडा 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले 3 वर्षानंतर त्याने ₹5400 सरळ व्याज फेडले तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती होती. आता 3 वर्षानंतर सरळ व्याज जर आपल्याला 5400 दिलेलं असेल
सरळ व्याज आहे का आहेत, कॉन्स्टंट राहते प्रत्येक इयरला, म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज किती आलेलं असणार, एका वर्षाचं सरळ व्याज आलेलं असणार 1800 रुपये, एक्झॅक्टली 1800 रुपये. तीन वर्षाचं सरळ व्याज किती आहे ते 5400. आणि आपल्याला म्हटलेलं आहे व्याजाचा दर किती दिलेला आहे एका वर्षाचा, परिणाम 12%. म्हणजेच काय हो, हे 1800 जे आहेत हे 12% आहेत. 1800 म्हणजेच 12% असेल तर 100% इक्वल टू व्हॉट, आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सिपल फाईंड आउट करायचं आहेत. एक्झॅक्टली, फाईंड द अमाऊंट बॉरोड बाय हिम, किती अमाऊंट आणलेली त्यांनी. सो काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, 1800 × 100% डिवायडेड बाय 12%. पर्सेंट पर्सेंट कॅन्सल्ड, किती येणार, 12 × 12 = 60, 150 × 100 म्हणजेच किती येणार, 15000. एक्झॅक्टली 15000. आणि 15000 काय पाहिजे आपला आन्सर, पर्याय क्रमांक 3 काय असणार या प्रश्नाचं आन्सर. एक्झॅक्टली, चला नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघा, एका 16000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती. हा ॲज इट इज आपल्या टेस्ट सिरीजमधला हा प्रश्न आहे, राईट, टेस्ट सिरीजमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न टाकलेला होता आणि हा आपला टेस्ट सिरीजमधला क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघूया. 5% म्हटलेलं आहे, 5%ला काय लिहितोय आपण, 5/100 लिहिणार, बरोबर आहेत, म्हणजे 5×5 = 5, 5×20 = 100. 20 वरून 19 रुपये त्याची, 19 युनिट त्याची प्राईस झालेली आहेत. आता हे 2 वर्षानंतरची प्राईस विचारलेली आहे, 20/20 = 29, 19. ओके, 20 × 20 = 400 आणि 19 × 19 = 361. हे सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत कुठे, रेशो अँड प्रपोर्शनच्या या टॉपिकमध्ये. ते लेक्चर अवश्य बघा. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जे आपलं निंजा टेक्निकवालं सेशन, त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं होतं की बाबा कशा पद्धतीचं आपल्याला हा प्रश्न पेपर, असे जर प्रश्न आले तर कशा पद्धतीचे सोडवावे लागेल, राईट. आणि मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं की गुणोत्तर व प्रमाण हे हा जो टॉपिकचं लेक्चर आहे ते अवश्य बघून जावं. ठीक आहे, एनिवे असो, आता या 400 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 16000. म्हणजे 400ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 16000 मिळेल, 40ने. तर रेशोच्या दुसऱ्याही भागाला आपण 40ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, यंत्राची 2 वर्षानंतरची व्हॅल्यू आणि जे किती दिसून येत आहेत, 361 × 4 करतो आहे, ॲज इट इज 0 किंवा 40 × 1 = 40, 0, 4 कॅरी फॉरवर्ड, 6 × 24 = 240 प्लस 4 × 2 = 44 म्हणजे 24 कॅरी फॉरवर्ड, 40 × 3 = 120, 120 + 24 म्हणजे 144. सो 14440 काय असणार त्याची यंत्राची व्हॅल्यू आफ्टर 2 इयर्स. पर्याय क्रमांक 3 काय असणार आपला आन्सर असणार. हे रेशो मेथड खूप औसम आहे यार, आणि मी तुम्हाला ही मेथड चांगल्याने शिकवलेली आहेत. आणि मी तुम्हाला म्हटलेलं होतं की एक्झाममध्ये या मेथड खूप कामात येतात फॉर्म्युल्यापेक्षा, राईट. रेशो मेथड औसम मेथड आहे, रेशो मेथडनं ज्यांनी तुम्ही प्रिपरेशन केलेले आहेत त्याचे आन्सर पटापट आलेले आहेत. निमी असो, 3 व्यक्तींच्या वयाची आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहेत व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते तर त्यांचे आजचे वय किती. सेम प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे. 3 व्यक्तींचं आजच्या वयाची बेरीज दिलेली आहे 72 वर्ष आणि 7 वर्षापूर्वीचा त्यांचा रेशो दिलेला आहे. एक्झॅक्टली, म्हणजेच काय होणार, 3 व्यक्तींचं 7, 7, 7 वय आपण कमी करून टाकू, म्हणजे 7×3 = 21. सो 72 − 21 किती आलेला आहेत, 51. म्हणजेच काय, 4:6:7 याची जर बेरीज करतो आहे, 6×4 = 17, 17 युनिटची व्हॅल्यू किती आलेली आहेत, 51 आलेली आहेत. सो 17ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 51 येईल, 3ने. एक्झॅक्टली, मग रेशोच्या बेरीजला आपण 3ने मल्टिप्लाय करत असेल तर रेशोला सुद्धा 3ने मल्टिप्लाय करून देणार, म्हणजेच काय येणार आपलं एक्झॅक्ट व्हॅल्यू, 4×3 = 12, 7×3 = 18 आणि 7×3 = 21. हे जे एज आलेलं आहेत हे कधीचं आहेत, 7 वर्षापूर्वीचं आहेत. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, आजचे वय विचारलेलं आहे. तर आजचे वय +7 करायच्यामध्ये, +7 याच्यामध्ये आणि +7 याच्यामध्ये, 28, त्याच्यानंतर 19 आणि त्याच्यानंतर 18×7 = 25. एक मिनटं, किती येणार, 25. 19, 25 आणि 28 जे आन्सर दिसत आहेत आपल्याला ते पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला याचा आन्सर दिसून येत आहे. ओके, सेम प्रश्न आपण डिस्कस केलेला आहेत कधी, जे आपलं निंजा टेक्निकल सेशन आहेत ना त्यामध्ये, सेम प्रश्न. त्याच्यामध्ये 4 वर्षापूर्वीचं एज दिलेलं होतं आपल्याला, बेरीज दिलेली होती, आणि याच्यामध्ये 7 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे. एक्झॅक्टली, ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्नाला जाऊया आपण. नेक्स्ट प्रश्न बघा, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहेत आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहेत. त्यांचे एकूण वय 66 वर्ष असेल तर अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असणार. आता आपल्याला कोण मिळत आहेत, अंकिता आणि तिची मदर आणि तिचा ब्रदर. एक्झॅक्टली, अंकिताचे वय तिच्या आईच्या वयाच्या 2.5 पट आहेत. 2.5 पटला काय लिहितोय आपण,
5/2 लिहिलं चालेल, ठीक आहे. म्हणजे आई जर 5 असेल तर अंकिता किती असणार, 2 असणार, 2.5 पट, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहेत. म्हणजे भाऊ जर 1 असेल तर आई किती असणार, 4 असणार. सो हे 5 आहेत, इथे 4 आहेत. बरोबर वाटतंय का? बरोबर वाटत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, याला बॅलन्स करावं लागेल. अंकिता मदर अँड ब्रदर, बरोबर आहेत, ठीक आहे. मग यालाही 5 मल्टिप्लाय करणार, यालाही 5 मल्टिप्लाय करणार, या रेशोला इला 4 मल्टिप्लाय करणार, इला 4 मल्टिप्लाय, कारण मदर ही सारखी असायला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही, ठीक आहे. 4 × 2 = 8, त्याच्यानंतर 5 × 4 = 20, आणि त्यानंतर 5 × 1 = 5. तर जर याची जर बेरीज करतोय, 20 × 5 = 25, 25 × 8 = 33, ठीक आहे. हे किती आलेलं आहे, 33 युनिट. आणि आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे, तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे, त्यांची एकूण वय किती दिलेलं आहे, बेरीज 66 वर्ष. म्हणजे या 33 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 66. 33 कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 66 येईल, 2 एक्झॅक्टली. 2 जर आपण 33 मल्टिप्लाय करू, त्यावेळी केसमध्ये आपल्याला 66 मिळते. आणि विचारलं काय, तर भावाच्या 2 वर्षानंतरचे वय किती असणार, बरोबर आहे. तर रेशोच्या बेरजेला जर आपण 2 मल्टिप्लाय करत असेल, तर रेशोला सुद्धा 2 मल्टिप्लाय करणार, 5 × 2 = 10, आणि 2 वर्षानंतर हे तर त्याचं आजचं एज झालेलं आहे. 2 वर्षानंतर किती येणार, 10 + 2 = 12, 12 वर्ष काय येणार त्याचं, 2 वर्षानंतरचं एज. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय येणार, आपलं आन्सर येणार, बरोबर आहेत, 12 वर्ष त्याचं 2 वर्षानंतरचं एज, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेला आहे, हा सिम्प्लिफिकेशन बेसिसवरचा प्रश्न आहे, फार सोपा आणि सरळ आहे, राईट. 0.1 × 0.1 × 0.1, आणि जेव्हा डेसिमल नंतर 3 digit सिंगल डिजिट दिलेले आहेत, म्हणजेच काय येणार की 0.001 याचा मल्टिप्लिकेशन होणार. शिकलेलं यार आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु कॅल्क्युलेटिव्ह थोडं फार आपल्याला याला वेळ देणं गरजेचं आहे. इथे डेसिमल नंतर 2 digit, 2 digit, 2 digit, म्हणजे डेसिमल नंतर किती डिजिट राहणार, 6 digit राहणार, राईट. 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 0.00008, बरोबर आहेत, 8. तर याची जर बेरीज करतो आहे, तर याची बेरीज किती येणार, इकडे किती आहे डेसिमल नंतर 3 digit, म्हणजेच किती येणार, 0.01008, हे झाली याची बेरीज. त्याच्यानंतर खाली बघूया आपण, 0.2, 0.2 आणि 0.2, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, म्हणजे डेसिमल नंतर किती डिजिट येणार, इथे 0.0 किती 3 आहेत ना, आणि 8, ओके. त्याच्यानंतर इथे 2 digit आहेत डेसिमल नंतर, इकडे पण 2, 2, 4 × 2 = 16, 16 × 4 = 64, म्हणजे डेसिमल नंतर किती डिजिट असणार इथे, 0.6, 2, 4 आणि 6, 0.00064, एक्झॅक्टली. आता इथे डेसिमल नंतर 3 digit आहेत, म्हणून इथे आपण अशा पद्धतीने याला लिहिणार, म्हणजे याचं 1 मिनिट, याची जी बेरीज बनते आहे 0.08 0064, एकंदरीत किती येत आहेत, 1 मिनिट, 64, एक्झॅक्टली 8064. आणि बस साध्या सरळ पद्धतीनं वर किती दिसून येत आहेत आपल्याला, 0.01008 / 0.00804, ठीक आहे. इथे डेसिमल नंतर एवढे डिजिट आहेत, इथे डेसिमल नंतर एवढे डिजिट आहे, ठीक आहे. डेसिमल डेसिमल हटवून टाकणार, म्हणजेच काय राहणार, 1008 / 8064, एक्झॅक्टली. आता याचं जर आपण कॅल्क्युलेशन करतो आहे, कितीने भाग जातो आहे त्याला, 18 × 5 = 90, 18 × 6 = 108, 18 × 4 = 72, त्याच्यानंतर किती राहिलेले आहे इथे, 72 नंतर 8 राहिलेले आहेत, 18 × 72, त्याच्यानंतर 12 × 14 = 144, 18 × 8 = 144, सो 56 / 448, एक्झॅक्टली. आता पुन्हा याला भाग जातो आहे, 14 × 56, त्याच्यानंतर 14 × 3 = 42, आणि 42 × 14 = 28, 4/32, 4 × 4 = 4, 8 = 32, सो 1/8 म्हणजेच काय, 0.125, ठीक आहे. त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन करतो तर 0.125 आपल्याला हे त्याचं आन्सर दिसून येतं. पर्याय क्रमांक 2 आणि सेम प्रश्न रिपीट झालेला आहे, हा प्रश्न आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये डिस्कस केलेला होता, राईट. आय थिंक PYQ असावा आणि टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा आपण हा डिस्कस केलेला प्रश्न होता. एकंदरीत जर बघतो तर आपल्याला टेस्ट सिरीजमध्ये जेवढी आपण प्रॅक्टिस केलेली होती प्रश्नांची, ते सर्वच्या सर्व प्रश्न नोंद दिसत आहेत. सो मेनसाठी प्रिपेअर्ड राहा, मेनसाठी मला तरी असं वाटतं की 25 मार्क्स वेटेज तिथे राहणार, स्टॅटिस्टिकला 5 राहणार, मॅथ्सला 10 आणि रिजनिंगला 10. एकंदरीत बघतो तर 25 मार्क्स मॅथ्स, रिजनिंग आणि स्टॅटिस्टिक अशा पद्धतीचा पोर्शन राहू शकतो, ठीक आहे. परंतु आपण प्रिपेअर्ड राहिलेलं गरजेचं आहे, ओके. चालेल सर, अशा पद्धतीचं आपलं हे सेशन होतं, आणि राहिलेले जे प्रश्न आहेत रिमेनिंग, ते प्रश्न मॅडम डिस्कस करतील, ते रिजनिंगचे प्रश्न होते आणि ते मॅडम डिस्कस करतात, ओके. ऑल द बेस्ट तुम्हाला मेन्सच्या अभ्यासाकरता, खूप खूप शुभेच्छा.